कुपवाड यशवंत नगर येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संस्थेतील मुलींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सेवा कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सांस्कृतिक आघाडी आणि चित्रपट आघाडी यांच्या वतीने भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमधील बालगृह आणि एड्स पुनर्वसन केंद्रातील मुलींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. येणारा नागपंचमी सण मुलींनी मोठ्या उत्साहात साजरा करावा याकरिता मुलींना हेअरबँड, पिन, शाम्पू, पावडर आणि मेहंदीचे कोन देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यशस्वी राजकर्ते आहेत, पारदर्शी प्रशासक आणि कार्यक्षम नेतृत्व आहेत. म्हणूनच कुठलीही जाहिरातबाजी न करता सेवाभावी दृष्टिकोनातून भगिनी निवेदिता सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतील मुलींच्या हस्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका नसीमा काझी, मंगल मोरे, सुष्मिता कुलकर्णी, सोनाली शहा, स्नेहल रोकडे, वैशाली पोतदार तसेच पंकज मोरे, विजय शेटके, चेतन भोसले आदी उपस्थित होते. आज रविवार दिनांक 24 जुलै रोजी भगिनी निवेदिता यशवंतनगर येथे स्वातीताई भाजपच्या पार्टीच्या स्वातीताई सोनलताई, सोनालीताई, सुस्मिताताई, स्नेहलताई या सर्वजण आमच्या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी आल्या आणि देवेंद्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या संस्थेत येऊन केक कापला, चॉकलेट दिले, मुलींना महत्त्वाच्या वस्तू नागपंचमीच्या दृष्टीने दिल्या. याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या संस्थेच्या वतीनं मुलींच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार मानते. आणि आमच्या ह्या सगळ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या देवेंद्र फडणवीस सरांना पोचवाव्यात अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांनी पोचवतील अशी आशा आहे. असंच वरचेवर आमच्यावर त्यांचा लोभ असावा. आणि स्वातीताईंचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं, त्यांच्या सर्व स्टाफचं पण सहकार्य असतं आणि सर्व मुलींचे ते केअर करतात आणि वरच्यावर त्यांची चौकशी चालू असते. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत होता. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पार्टीची सांस्कृतिक आघाडी व चित्रपट आघाडी यांच्या वतीनं आज सांगलीतील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि ऑल इंडियामध्ये याचं कार्य चालतं. तर अत्यंत वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी राबवले जातात. नागपंचमी येणार आहे हे औचित्य साधून या मुलींकरिता जर नेल पॉलिश असेल, त्यांना हेअरपिन्स असतील किंवा हेअर बेल्ट असेल आणि त्यांना मेहंदीचे कोन असतील अशा सगळ्या वस्तू त्या मुलींना आमच्या सोनलताई आणि पोद्दारताई यांच्यामार्फत दिल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे देवेंद्र दिजी फडणवीस यांचा वाढदिवस या मुलींच्या हस्ते केक कापून साजरा केला. आणि अशाच पद्धतीने समाजातील विविध लोकांना मी आवाहन करते, भगिनी निवेदिता संस्था ही अत्यंत चांगली सामाजिक कार्य करणारी संस्था आहे आणि या संस्थेला लोकांनी भरभरून सहकार्य करावं. कारण का समाजातील उपेक्षित लोकांना आधार देण्याचं, मदत करण्याचं कार्य ही संस्था करते आणि आज अत्यंत चांगल्या रीतीनं हा वाढदिवस साजरा होत आहे.